नमस्कार फ्रेंड्स, कविता एस्के रेसिपीज इन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहूयात एक खमंग असा नाश्त्याचा प्रकार पाहूयात। त्यासाठी मी ही चार टोमॅटो घेतलेली आहेत आणि हे टोमॅटो अशा प्रकारे मी चिरून घेते। त्याचे बुडाचा भाग काढून टाकून मी अशा प्रकारे टमाटे सगळे चिरून घेते। थोडीशी कोथिंबीर धुवून चिरून ठेवलेली आहे आणि टोमॅटो चिरून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत। बघा, आता थोडंसं याच्यामध्ये अर्धा इंच होईपर्यंत अद्रक घेतलेलं आहे शिलून। थोडंसं अद्रक आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या घालते याच्यामध्येच आणि थोडंसं एक चमचाभर जिरं घालते मी। खूप खमंगपणा येतो जिऱ्यामुळे, म्हणून जिरं पण घालणार आहे एक चमचाभर। आणि मी आता ह्याची बारीक पेस्ट करून घेते, मिक्सरला काढून घेते याला बारीक असं। आणि ही अशा प्रकारची मी ह्याची प्युरी करून बाउलमध्ये टाकलेली आहे। बघा, हा प्रकार खूप मस्त आहे फ्रेंड्स। नाश्त्यासाठी एक नवीन प्रकार आहे आणि घरच्या सगळ्यांनाच खूप आवडेल। हे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे। कोथिंबीर जरी नसली तरी काहीच हरकत नाही, फक्त लसूण जिरे घालून पण तुम्ही टोमॅटोच्या रसामध्ये अशा प्रकारचा पदार्थ बनवू शकता। मी ते बाउलमध्ये पीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा मीठ घातलं मी याच्यामध्ये आणि आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घालते लगेच याच्यामध्ये। कोथिंबीर ऑप्शनल आहे, नसेल तरी काही हरकत नाही, अवेलेबल साहित्यामध्येच बनवायचा हा पदार्थ। आणि लाल तिखट घातलंय चवीप्रमाणे एक चमचा, थोडीशी हळद घालते मी चिमूटभर होईपर्यंत। आणि ही आहे एक दोन चमचे होईपर्यंत कसुरी मेथी आहे। कसुरी मेथीमुळे खूपच मस्त चव येते आपल्या पराठ्यांना। कसुरी मेथी काही जास्त महाग नसते, भरपूर पदार्थांमध्ये आपण वापरू शकतो, त्यामुळे एखादं पॉकेट आणून ठेवायला काहीच हरकत नाही। रस्सा भाजींमध्ये वरणामध्ये सुद्धा आपण कसुरी मेथी घातली तर खूपच चविष्ट होईल वरणसुद्धा। आणि त्याच पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। एक वाटी घेतलेलं होतं मी, तुम्ही जास्त टोमॅटो घेऊन जास्त जर पराठे बनवायचे असतील तर जास्त पण घेऊ शकता। मी त्याच्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे, जर थोडंसं पातळ वाटलं तर थोडंसं पीठ ॲड करू शकता, काहीच नाही। कमीत कमी साहित्यामध्ये आणि खमंग असा पदार्थ बनवणार आहोत। कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातल्यामुळे तो खूपच मस्त चव येणार आहे। आणि हा प्रकार घरी माझ्या सगळ्यांनाच आवडलेला आहे, खूपच आवडीने खाल्ली सगळ्यांनी ही पराठे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना डब्यामध्ये पण द्यायला खूप मस्त आहे हा पदार्थ। मुलं पण आवडीने खातील, खूपच मस्त। टोमॅटो केचपसोबत मुलांना द्या, खूप मस्त लागेल, किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता। मी हाताला तेल लावून ह्याला छान असं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं हे पातळ वाटत आहे म्हणून मी एक दोन चमचे होईपर्यंत गव्हाचं पीठ टाकते, म्हणजे बरोबर होईल। थोडंसं पातळ वाटत आहे, मी ह्याचा छान असा गोळा बनवून घेते आता। हे बघा, अशा प्रकारचा मी मस्तपैकी गोळा बनवून घेतलेला आहे। अजून नंतर तेल लावून थोडंसं हाताला आणि आता ह्याच्यावरती मी प्लेट झाकून ह्याला एक 5-10 मिनटं ठेवून द्यायचं। जर वेळ नसेल तर लगेच पण बनवू शकता। आणि 10-15 मिनटं ठेवलं होतं मी असंच झाकून। मस्तपैकी आपलं पीठ छान सेट झालेलं आहे, मुरलेलं आहे मस्त। आता आपण पराठे लाटायला घेऊयात। मी ह्याला अजून थोडंसं हाताने असं मळून घेतलेलं आहे थोडंसं अजून। आणि आता आपण पराठे लाटायला घेऊयात। मी हाताला थोडंसं कोरडं पीठ घेऊन त्याला चुरलेलं होतं, कारण की थोडंसं पातळ वाटत होतं मला अजून ते मुरल्यामुळे। आणि कोरडं पीठ गव्हाचं लावून याचे पराठे लाटून घ्यायचे। आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे मधात तेल लावून घेते मी छान, खूप मऊसूद होतील। आणि जर तुम्हाला कडक आणि कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही थोडंसं घट्ट पीठ मळा आणि अशी पातळ लाटून घ्या खाकरा टाईप। आणि पातळ लाटून त्याला भाजून घ्या तेल लावून छान कुरकुरीत असं, मधी छिद्र पाडून मस्त लागतील। पण मला मऊसूद पराठे बनवायचे आहेत, त्यामुळे मी पोळीप्रमाणे ह्याला लाटत आहे तेल लावून। मी अशा प्रकारे पराठा लाटून घेतलेला आहे मस्त आणि वरून थोडंसं तेलाचा हात फिरवला आहे आणि गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता मी। तवा पण छान गरम झालेला आहे। आता हा पराठा मी भाजून घेते आणि आता हा पराठा मी तव्यावर टाकते। तवा छान गरम झाला आहे
आणि बाजूने तेल सोडून छान ह्याला मीडियम गॅसवरती भाजून घेते मस्तपैकी। तेल लावून आपल्या आवडीनुसार तेल लावा, तेल जास्त आवडत नसेल तर नका लावू, तसेच भाजून घ्या, पण तेल लावून भाजल्याने अजून छान लागतील। मी ह्याला पलटून घेते। मी आता ही बाजू पलटून घेतली आहे, बघा खालची साइड पण भाजली, आणि अजून तेल सोडून घेते मी थोडंसं, मुलं खाणार आहेत त्यामुळे छान तेल लावूनच भाजत आहे मी, म्हणजे चवीला छान लागेल आणि आवडीने खातील। तुम्ही मुलांना डब्यामध्ये पण अशा प्रकारे करून द्या, खूप आवडेल। रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, मग एखाद्या दिवशी असा पदार्थ बनवून द्या, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा आहे। मी दोन्ही साईडने मस्तपैकी पराठा भाजून घेते, आणि हा पराठा भाजून झालेला आहे बघा। फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि हा दुसरा पराठा पण मी असा पातळसर लाटून घेतलेला आहे, खूप पातळ लाटला आहे मी कमी पीठ घेऊन, आणि ह्याला मध्ये मध्ये छिद्र पाडणार आहे, 6-7 छिद्र पाडणार आहे, आणि ह्याला धपाटेप्रमाणे भाजणार आहे मी, तेल सोडून आतमध्ये छिद्रांमध्ये तेल सोडणार आहे मी, आणि साईडने पण सोडते तेल थोडं थोडं। खूप मस्त कुरकुरीत असा खमंग होतो हा पण पराठा। आणि फ्रेंड्स, आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, व्हिडिओ शेअर करा, रेसिपीला लाईक करायला विसरू नका। फ्रेंड्स, रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय।